नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी अस्सल बाहेर विकत मिळते किंवा त्याहीपेक्षा भारी पारंपरिकरित्याने बनवलेली बासुंदी कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहे. विकतची जी बासुंदी मिळते ना, त्यामध्ये खवा घातलेला असतो, मिल्क पावडर घातलेली असते किंवा जास्त करून कॉर्नफ्लोअरच वापरतात, ज्यामुळे दूध जे आहे ना ते पटकन दाटसर होतं आणि दूध जास्त आटवण्याची गरज पडत नाही आणि काही इसेन्स टाकले की झटपट अशी बासुंदी तयार होते. पण आपण अस्सल दूध आटवून घरच्या घरी बासुंदी कशी करायची ना ते बघणार आहोत. ह्या बासुंदीचा रंग आणि टेक्स्चर बघा, काय भारी आलंय. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. जाडबुडाची इथे कढाई घेतली, कुठलंही भांडं तुम्ही घेऊ शकता, स्टीलची कढाई आहे. त्यामध्ये अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे दूध जे आहे ना ते कढाईला लागणार नाही. तर इथे मी कच्चं दूध घेतलं आहे जे तापवलेलं नाही आहे, साधारण 1.5 लिटर दूध आहे, ज्याला आपण फुल फॅट दूधसुद्धा म्हणतो. आता हे आपल्याला ना अगोदर उकळून घ्यायचं आहे. तर गॅसची जी आच आहे ती पूर्ण मी इथे वाढवलेली आहे. तर दूध गरम होत आलं आहे बघा, यावर हलकीशी साय येऊ लागली आहे. तर साय आपल्याला येऊ द्यायची नाही आहे, सतत उलटण्याच्या मदतीने आपल्याला तळापासून हे दूध हलवत राहायचं आहे, म्हणजे तळाला ते लागणार नाही आणि साय येऊच द्यायची नाही आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या साईचे तुकडे नको आहे, त्यामुळे सतत असं हलवत राहायचं आहे. तर बघा, गॅस मी अधूनमधून मोठा करते आणि असं वाटलं की दूध उतू जात आहे तर लगेच ताबडतोब गॅस कमी करते आणि सतत असं उलटल्याने मी हलवत राहते. तर बघा, बऱ्यापैकी दूध इथे कमी झालं आहे, आटलं आहे. या स्टेजला यामध्ये मी केसर घातलं, जेणेकरून चवही छान येईल, केसरचा फ्लेवर उतरेल आणि रंग हलकासा पिवळसर येईल. हरकत नाही, केसर आणि ड्रायफ्रूट नसेल ना तर ते तुम्ही दोन्ही स्किप करू शकता. जर तुमच्याकडे फक्त दूध, साखर, वेलची असेल तर अप्रतिम अशी बासुंदी घरच्या घरी तयार होते. जवळजवळ बऱ्यापैकी आता दूध आटत आलं आहे. या स्टेजला यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातले, जे आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स घाला. काजू बदाम घातलेत आणि सारोळ्या देखील घालणार आहे. कढईने जे काही दूध लागत आहे ना कढईला, तेसुद्धा आपण काढून घेणार आहोत. कढईच्या कढईला आपल्याला साय जमू द्यायची नाही आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 3-4 चमचे साखर आणि 1/2 चमचा वेलची टाकून मी याची बारीक पूड करून घेतली आहे. साखरीमुळे वेलची पटकन दळल्या जाते आणि थोडंसं जायफळसुद्धा होतं 2 चिमूटभर. आणखी लागेल तशी यामध्ये साखर घातली. तर संपूर्ण इथे मी 1 वाटी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर ना 7-8 मिनटासाठी लो फ्लेमवर ही बासुंदी मी पुन्हा उकळून घेतली, आटवून घेतली. तर एकूण मी 45 मिनटासाठी हे दूध आटून तयार करून घेतलं. टेक्स्चर बघा, परफेक्ट आहे. रबडीसारखं यामध्ये साईचं दरदरी टेक्स्चर नाही आहे, एकसारखी पडते. रंग बघा बासुंदीचा, काय भारी आला आहे. आणि टेक्स्चरसुद्धा एकसारखं आहे, दाटसरपणा आहे, रबडीसारखं यामध्ये कुठेही साय जमा झालेलं नाही आहे. परफेक्ट अशी बासुंदी इथे मी बनवलेली आहे. अशीच रेसिपी फॉलो करा आणि कुठलाही स्पेशल कार्यक्रम किंवा दिवस नको आहे, कधीही तुम्ही ही बासुंदी नक्की बनवू शकता. रेसिपी नक्की करून बघा कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.